नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये तर मंडळी आजची खमंग इतकी सुंदर भाजी आपली झालेली आहे एकदम हटके रेस्टॉरंट स्टाईल आहे पण रेस्टॉरंटच्या मेनू कार्डमध्ये ही भाजी तुम्हाला मिळणार नाही अशी हटके भाजी आज आपण बनवणार आहोत तर भाजीसाठी जो मसाला लागणार आहे तो आधी करून घेऊयात चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी लसूण खोबरं तीळ त्यानंतर कांदा कोथिंबीर घेतलेला आहे मसाल्यामध्ये बेसिक शहाजीरं खसखस वेलची लवंग मिरी दालचिनी असे बेसिक मसाले घेतलेले आता हे सर्व मी भाजून मिक्सरला याची एकदम फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पेस्ट जे आहे ती करून घ्यायची आहे एकदम सोपी रेसिपी असणार आहे फास्ट क्विक होणारी रेसिपी असणार आहे आता फर्स्ट स्टेप मसाला तर आपला झालेला आहे इथे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मी एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि साधारण दोनशे ग्रॅम पनीर क्यूब्स मी इथं घेतलेले आहेत आणि हे छान तेलावरती मी शॅलो फ्राय करून घेणार आहे पनीर कधीही कच्चं घालण्यापेक्षा फ्रेंड्स थोडंसं असं शॅलो फ्राय करून किंवा तळून तुम्ही जर ग्रेव्हीमध्ये रेसिपीमध्ये कोणत्याही ॲड केलं तर खूप छान रेसिपी लागते खूप छान भाजीला चव येते आणि पनीरसुद्धा खूप खमंग लागतो कच्चं घालण्यापेक्षा एकदा शॅलो फ्राय करून तुम्ही ट्राय करा तर पनीरसुद्धा आता बघा तुम्ही बघू शकता पनीरसुद्धा माझं दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झालेलं आहे त्याच पॅनमध्ये तेल आहे आणि इथे दोन गाजर मी असे मोठे साईजचे चिरलेले आहेत उभे ते सुद्धा आपण तेलावरती थोडंसं फ्राय करून घेऊयात तुम्ही वाफून सुद्धा घेऊ शकता फ्रेंड्स तुम्हाला जर तळून शॅलो फ्राय नको असतील तर तुम्ही ह्या सगळ्या भाज्या वाफून घेऊ शकता त्यानंतर इथं कांदा घेतलेला आहे एकदम असा चौकोनी उभा उभा म्हणजे सॉरी चौकोनी मोठा मोठा मी चिरून घेतलेला आहे ग्रेव्हीमध्ये असे मध्ये मध्ये खूप छान लागणार आहे जास्त शिजवायचं नाही आहे क्रंचीनेस त्याचा ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण शिमला मिरची जी भाजणार आहोत त्याचंसुद्धा क्रंचीनेस आपल्याला ठेवायचं आहे अजिबात तेलामध्ये शिजवायचं नाही आहे थोडंसं तेलावरती मीठ घालून आपल्याला थोडंसं नुसतं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं मी पनीर गाजर शिमला मिरची आणि कांदा भाजून घेतलेला आहे तुम्ही हे पण घेऊ शकता फ्लावर घेऊ शकता फरसबी घेऊ शकता ओली वटाणेसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता तर मी माझ्याकडे जे भाज्या अवेलेबल आहेत ते घेते तर त्याच गरम पॅनमध्ये एक साधारण मीडियम साईजचा टोमॅटो असा चौकून चिरून मी जास्त शॅलो फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर भाजीची क्वांटिटी मला थोडीशी वाढवायची होती म्हणून मी अचानक बटाटे दोन उकडलेत आणि त्याला असं मोठे मोठे चिरून ते सुद्धा तेलावरती मी फ्राय करून घेते शालो फ्राय बटाटे उकडलेले आहेत कच्चे नाही आहेत वरून थोडंसं मीठ घालायचं आहे थोडंसं लाल तिखट घालून आपल्याला हे सुद्धा छान स्वते करायचं आहे एकदम मस्त असा टेस्ट ह्या सुद्धा येणार आहे तर तुम्ही बटाट्याच्या ऐवजी फ्लावर फरसबी आणि वटाणेसुद्धा घेऊ शकता तर फ्रेंड्स दोन स्टेप झालेत आपले भाज्या सगळ्या रेडी आहेत आणि मसाला सगळ्या रेडी आहे आता काय आता करूयात फोडणी इथं कडे घेतलेला आहे नेहमीपेक्षा एखादा चमचा मी जास्त तेल घेतलेला आहे कारण रेस्टॉरंट साईल जर हटके भाजी करतो थोडंसं मी तेल जास्त घातलेलं आहे एक चमचावर तर याच्यामध्ये बेसिक खडे मसाले घातलेले आहेत दालचिनी लवंग वगैरे तमालपत्र आणि आपण जो वाटलेला मसाला आहे तुम्हाला हवा तेवढा तुम्ही घाला मी सगळंच वापरणार आहे तर थोडं थोडं मला जसं लागतं तसं मी हे मसाला घालते आणि तेलावरती या खड्या मसाल्यांसोबत छान असं परतून घेते आता आपण काय करायचं आहे फ्रेंड्स त्याच्यावरती झाकण ठेवून साधारण पाच मिनटं ह्या मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण छान असं भाजून घ्यायचं आहे याने काय होतं फ्रेंड्स कुठलीही भाजी कुठलाही ग्रेवीचा पदार्थ तुम्ही जेव्हा बनवत असता तेव्हा त्याला जेवढं तुम्ही व्यवस्थित मिडियम गॅसवर भाजताना फ्रेंड्स त्याची चव आणखीन वाढते अप्रतिम लागते आता तुम्ही बघू शकता इथे छान असा मसाला भाजून झालेला आहे मी याच्यामध्ये लाल तिखट ॲड करते एक दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसून चटणी वापरते ऑप्शनल आहे हळद थोडीशी टाकते तुम्ही ऐवजी धनजिरं पावडर घालू शकता आणि गरम मसालासुद्धा वापरू शकता मी थोडं गरम मसाला पण घालणार आहे छान असा फ्लेवर येतो गरम मसाल्याने तर थोडासा गरम मसाला चमचा मी वापरलेला आहे आता हे सर्व नीट मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे ओके तर ह्याच्यावर सुद्धा झाकण ठेवून एक पाच मिनटं फ्रेंड्स तेल सुटेपर्यंत आपण छान असा खमंग वास येईपर्यंत आपण ह्याला थोडंसं मिडियम गॅसवर ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता मसाला मस्त भाजलेला आहे कलर चेंज झालेला आहे मगाशी जर असं लाईट कलर होता आता थोडासा डार्क कलर आलेला आहे आणि हे भाजत असताना साईडला थोडंसं सा गरम पाणी करायला ठेवलं होतं कोणतीही ग्रेव्हीची भाजी करताना गरम पाणीच नेहमी वापरावं म्हणजे त्याचं तवंगपणा छान असा शाबूत राहतो त्यामुळे थंड पाणी वापरू नका तर मी इथं गरम पाणीच ठेवलेलं होतं ते ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे ओके आता हे सर्व नीट मिक्स मिळून आलंय थोडीशी मी साखर घातली कारण आपण जे खडे मसाले तिखट वापरले ते सर्व बॅलन्स होतं चिमडभर साखरेने आणि चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे मी आणि कसुरी मेथी घालणार आहे क्रश करूयात कसुरी मेथी कसुरी मेथी मऊ झाली असेल तर तुम्ही तव्यावरती थोडंसं रोस्ट करून त्याला कुरकुरीत करू शकता आणि इथं मी थोडंसं एक चमचाभर बटर वापरणार आहे बटरने एक छान टेक्स्चर एक प्रीमियम टेक्स्चर आपल्या भाजीला एकदम येणार आहे आणि चवसुद्धा अप्रतिम लागते तर इथं मी एक चमचाभर बटर टाकलेला आहे आता आपल्या ह्याच्यावरती झाकण ठेवून साधारण पाच मिनटं फ्रेंड्स मीडियम गॅसवरती आपल्याला हे ठेवायचं आहे तर आता बघूया फ्रेंड्स वा मस्त सुंदर कलर आलेला आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता वा आणि सुगंध तर इतका मस्त येत आहे खमंगपणा इतका वास मस्त येतो आहे आता जे काही भाज्या आपण प्रिपेअर केल्या होत्या ते सगळं एकानंतर एक आपण ॲड करूयात पनीर बटाटे त्यानंतर गाजर शिमला मिरच कांदा हे सर्व आपण शालू फ्राय केलं होतं ते आता ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड करूया वा मस्त दिसते ना फ्रेंड्स कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे टेस्ट तर अप्रतिम आहेच ताटामध्ये थोडंसं तेल आहे फ्राय शालू फ्राय केलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण हे ग्रेव्हीमध्ये ॲड करूया वेस्टेज काय नको ओके कन्सिस्टन्सी थिकनेस तुम्हाला हवी असेल तर आहे अशी ठेवू शकता फ्रेंड्स किंवा थोडंसं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता मी मसाला वाटलेलं जे होतं ते थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही थोडंसं कोमट पाणी ॲड केलं तरी चालतं ओके परफेक्ट बघ फ्रेंड्स मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे कसुरी मेथी आपण घातलेलं आहे बटर आपण ॲड केलेलं आहे त्यामुळं आता वेगळं काय आपल्याला ॲड करायची गरज नाही आहे भाजी आपली मस्त तयार आहे एकदम हटके रेस्टॉरंट स्टाईल आहे पण क्विक होणारी आहे त्यानंतर वरणं कोथिंबीर घालून आपण ह्याला झाकण लावून जेवतानाच आपण ह्याला ओपन करणार आहोत तर आजची रेसिपी आजची भाजी तुम्हाला कशी वाटली फ्रेंड्स मला जरूर कळवा अशा